आज आपण बघूया क्विज टेस्ट वनचं सोल्यूशन. त्याच्यामध्ये आपण 30 क्वेश्चन बघितले होते, पण 6 जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट केले होते, 6A आणि 6B. तर टोटल जे क्वेश्चन झाले होते ते होते 31 क्वेश्चन फॉर 31 मार्क्स. ओके, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅसिव कंपोनंट. तर आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचे दोन भाग आहेत, एक आहे ॲक्टिव कंपोनंट आणि दुसरा आहे पॅसिव कंपोनंट. ॲक्टिव कंपोनंटचे अजून जर टाईप बघितले तर आहे इलेक्ट्रॉनिक ट्यूब, व्होल्टेज अँड करंट सोर्स, डायोड, ज्याच्यामध्ये सर्व डायोड आले, पीएन जंक्शन डायोड, जिनर डायोड, LED, आणि त्यानंतर टी स्टँड्स फॉर ट्रान्झिस्टर, त्याच्यामध्ये आलं आहे BJT आणि FET. आणि इकडे जर बघितलं गेलं पॅसिव कंपोनंटचे तीन टाईप आहेत, एक आहे रेजिस्टर R, इंडक्टर L आणि कॅपॅसिटर C. तर क्वेश्चनमध्ये जर बघितलं विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅसिव कंपोनंट, त्याच्यामध्ये ऑप्शन आहे रेजिस्टर, इंडक्टर, ट्रान्झिस्टर अँड द कॅपॅसिटर. त्याच्यामध्ये जो ट्रान्झिस्टर आहे तो कोणता आहे ॲक्टिव कंपोनंट, बाकीचे कोणते आहेत पॅसिव कंपोनंट. नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. डॅश इज द युनिट ऑफ द इंडक्टन्स. तर इंडक्टन्सचं युनिट जर बघायला गेलो त्याच्यामध्ये चार ऑप्शन आहे, ओहम, हेनरी, हर्ड्स अँड द फॅरेड. तर आपल्याला माहीत आहे ओहम हे कोणाचं युनिट आहे रेजिस्टन्स, आणि हेनरी जे युनिट आहे ते आहे इंडक्टन्स. पण आपण हेनरी यूज करत नाही बिकॉज इट इज अ लार्ज युनिट. तर आपण आपल्याकडे जे व्हॅल्यू अवेलेबल आहे ते आहे मिली हेनरी, मायक्रो हेनरी अँड द नॅनो हेनरी. पुढचं बघायला गेलो तर हर्ड्स कोणाचं युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं, आणि फॅरेड कोणाचं युनिट आहे कपॅसिटन्सचं. नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर द ॲक्टिव कंपोनंट. आपल्याला जर आठवत असेल आपण पॅसिव कंपोनंट आणि ॲक्टिव कंपोनंटचं कम्पॅरिझन हे केलं होतं, त्याच्यामध्ये पहिलं काय सांगतो कॅन ॲम्प्लिफाय द सिग्नल, सेकंड कॅन प्रोसेस द सिग्नल, सी प्रोव्हाइड द गेन आणि डी काय आहे ऑल ऑफ द अबव. ॲम्प्लिफाय करणे म्हणजे काय की इनपुटची स्ट्रेंथ वाढवणे. तर इनपुट जर बघितलं तर आपलं आहे 5 व्होल्ट आणि आउटपुट किती आहे 10 व्होल्ट. इथं काय झालं इनपुट वीक होता त्याची स्ट्रेंथ आपण वाढवली, 5 व्होल्टचं काय झालं आहे 10 व्होल्ट. नेक्स्ट कॅन प्रोसेस द सिग्नल, सिग्नल इनपुट सिग्नलला काहीतरी प्रोसेस करून आउटपुट द्यायचं आहे. तर इनपुटमध्ये जर बघितलं इनपुटमध्ये फक्त इनपुटमध्ये आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड द निगेटिव्ह हाफ सायकल, पण आउटपुटमध्ये फक्त काय आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर ॲक्टिव कंपोनंट हे सिग्नलला ॲम्प्लिफाय पण करू शकतात, सिग्नलला प्रोसेस पण करू शकतात आणि सिग्नलमध्ये गेन पण देऊ शकतात. तर गेन म्हणजे काय आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर गेन ॲड करायचं काम कोणाचं आहे ॲक्टिव कंपोनंटचं. तर तिसऱ्या क्वेश्चनचं आन्सर जर बघितलं तर ते आहे डी, दॅट इज ऑल ऑफ द अब. नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे विच ऑफ द व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ द रेजिस्टर, रेजिस्टरचा सिम्बॉल कोणता आहे विचारतो. हा जो सिम्बॉल आहे तो कोणाचा आहे इंडक्टर, L फॉर इंडक्टर. हा सिम्बॉल कोणाचा आहे C फॉर कॅपॅसिटर, 2 पॅरलल प्लेट. आणि हा जो सिम्बॉल आहे तो आहे रेजिस्टरचा झिगझॅग लाईन, आणि R स्टँड फॉर रेजिस्टर. शेवटचा सिम्बॉल आहे डायोडचा डी हॅविंग एनोड अँड द कॅथोड. सो ऑप्शन थर्ड इज करेक्ट, दॅट इज C. पाचवा क्वेश्चन आहे डॅश इज द टाईप ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर. सो वी नो दॅट देअर आर 2 टाईप्स ऑफ रेजिस्टर्स, आहे फिक्स आणि दुसरं आहे व्हेरिएबल. ओके, तर व्हेरिएबलमध्ये पण 3 बघितले होते आपण, पोटेन्शिओमीटर, ट्रिमर अँड द रिओस्टॅट. ओके, याच्यामध्ये जर बघितलं कार्बन कंपोजिट इज एक्झाम्पल ऑफ फिक्स रेजिस्टर, पोटेन्शिओमीटर इज अ व्हेरिएबल, मेटल फिल्म पण फिक्स्ड आहे आणि वायर वन पण फिक्स. आन्सर इज बी, दॅट इज पोटेन्शिओमीटर. आणि हा सिम्बॉल आहे व्हेरिएबल रेजिस्टरचा, इट हॅज 3 टर्मिनल, 1, 2 आणि 3. 1 आणि 2 कसे आहे फिक्स, आणि मूव करणारा कोणता आहे 3rd टर्मिनल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 6वा. द 4 बँड कलर कोड ऑफ रेजिस्टर इज रेड, रेड, ऑरेंज, गोल्ड.
देन द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज, तर आपल्याकडे एक ट्रिक आहे, ती ट्रिक कोणती आहे की वी रिमेंबर द वन सेंटेन्स दॅट इज बी बी रॉय ग्रेट ब्रिटिश मेरी जूड बाई. त्याच्यामध्ये आपण नंबर दिले, नंबर स्टार्ट्स फ्रॉम झिरो, लक्षात घ्या झिरो, तर झिरो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर पहिले दोन कलर काय शो करतात, सिग्निफिकंट नंबर, तर रेडसाठी किती आहे 2 2 2. देन थर्ड कलर बँड विल शो द मल्टीप्लायर, कसं 10 to the power मध्ये, ते पॉवर n, 10 to the power किती आहे, ऑरेंज कलरसाठी किती नंबर आहे 3, 10 to the power 3. ओहम इज अ युनिट ऑफ रेजिस्टन्स प्लस मायनस, गोल्ड आहे म्हणून टॉलरन्स किती आला 5%. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 10 to the power 3, 10 to the power 3 म्हणजे काय असतं किलो, तर आन्सर काय येणार 2 2 किलो ओहम, आणि गोल्ड आहे म्हणून टॉलरन्स किती आला प्लस मायनस 5%. सो आन्सर इज, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. If the value of the resistor is 47 kilo ohm plus minus 5%, then the 5-4 band color code is, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की फर्स्ट टू नंबर शो द सिग्निफिकंट डिजिट, फर्स्ट टू नंबर शो द सिग्निफिकंट डिजिट आणि थर्ड नंबर शो द मल्टीप्लायर. त्याच्यामध्ये 4 कोणासाठी आहे येलो, 7 कोणासाठी आहे व्हायलेट, आणि 10 to the power 3 कोणासाठी आहे ऑरेंज, आणि गोल्ड असल्या कारणानं, सॉरी 5% असल्या कारणानं त्याचा शेवटचा टॉलरन्स कलर कोणता येणार, गोल्ड. तर बघा येलो व्हायलेट ऑरेंज आणि गोल्ड, तर आन्सर काय आहे ऑप्शन सी. देन क्वेश्चन नंबर 7, वॉट इज द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर आपल्याला माहीत आहे इट इज अ पॅसिव कंपोनंट, टू पॅरलल प्लेट इंडिकेटेड बाय अल्फाबेट सी. वॉट इज द कॅपॅसिटिव रिएक्टन्स फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटर, XC इज इक्वल टू 1/2πfC. तर आपल्याकडे दोन सिग्नल आहे, एक आहे DC एक आहे AC. तर DC ची फ्रिक्वेन्सी काय असते, 0. ही व्हॅल्यू इथं पुटअप केली तर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय आला, इनफायनाईट, खूप जास्त. नंतर AC सिग्नलला फ्रिक्वेन्सी ही प्रेझेंट असते, तर आपण कन्सिडर केली आहे फ्रिक्वेन्सी इज इनफायनाईट. ही व्हॅल्यू इथं पुटअप केली तर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती येणार, 0. म्हणजे AC सिग्नलला अपोजिशन जे आहे ते कसं आहे, 0 आहे, अडथळा 0 आहे, आणि DC ला अपोजिशन म्हणजे अडथळा कसा आहे, जास्त आहे. म्हणजे तो DC सिग्नलला पास करणार नाही, तो कोणता सिग्नल पास करणार, AC सिग्नल. तर कपॅसिटर पासेस द AC अँड ब्लॉक्स द DC, सो ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट, इफ द न्यूमरिक कोड ऑफ कपॅसिटर इज 773, देन द व्हॅल्यू ऑफ कपॅसिटन्स इज. तर आपण बघितलं आहे की कपॅसिटरमध्ये व्हॅल्यू कशी काढावी लागेल न्यूमरिक कोडसाठी, तर फर्स्ट टू नंबर्स इंडिकेट सिग्निफिकंट डिजिट, ॲज इट इज लिहून घ्यायचं. तिसरा नंबर काय शो करतो, मल्टीप्लायर 10 to the power 3, आणि कपॅसिटरची व्हॅल्यू करताना जे युनिट यूज करायचं आहे ते कोणतं यूज करायचं आहे, पिको फॅरेड. आणि पिको म्हणजे काय, 10 to the power minus 12. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर 77 × 10 to the power 9 फॅरेड, आणि 10 to the power minus 9 म्हणजे काय असतं, नॅनो फॅरेड. तर दिलेल्या 773 जी व्हॅल्यू आली आहे कपॅसिटन्सची, ती आली आहे 77 nF, तर ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. पुढचा आपण जो क्वेश्चन आहे तो आहे कॅरेक्टर कोड फॉर द कपॅसिटर इज 4K4. तर इथे आपण टिक लक्षात ठेवली होती की जिथे पण के आला आहे तिथे काय द्यायचं आहे, पॉईंट 4.4, आणि के म्हणजे काय, 10 to the power plus 3. आणि आलेल्या कोडला नेहमी कशाने मल्टिप्लाय करायचं, पिको फॅरेडने. तर पिको म्हणजे काय, 10 to the power minus 12. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 10 to the power minus 9 येणार,
टेन टू द पावर मायनस नाईन म्हणजे काय असतं, नॅनो, तर 4.4 नॅनो फॅरड, ते जो ऑप्शन जे आहे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. नेक्स्ट द फंक्शन ऑफ इंडक्टर इज, इंडक्टरबद्दल काय सांगताय, इंडक्टर पॅसिव कंपोनंट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉईल, द स्ट्रक्चर पण कॉईलसारखं आहे आणि इंडिकेटेड बाय सिम्बॉल एल. इंडक्टिव रिॲक्टन्सचा फॉर्म्युला एक्सेल इज इक्वल टू 2πf इंटू एल. तर अगेन दोन सिग्नल आहे डी सी अँड द ए सी. डी सीची फ्रिक्वेन्सी झिरो असते म्हणजे इंडक्टिव रिॲक्टन्स आला झिरो. ए सीला फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते, आपण कन्सिडर केलं इन्फिनिटी, इन्फायनाईट खूप जास्त आहे, तर इंडक्टिव रिॲक्टन्स पण किती येणार, खूप जास्त. म्हणजे डी सी सिग्नलला अपोजिशन नाही आहे, ए सी सिग्नलला अपोजिशन खूप जास्त आहे. म्हणजे ए सी सिग्नल पुढे जाणार नाही आहे, फक्त कोणता सिग्नल पास होणार, डी सी. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, पासेस द डी सी अँड ब्लॉक्स द ए सी. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिक्स इंडक्टर, तर याच्यामध्ये आपण बघितलं एअर कोर हा फिक्स आहे, सिम्बॉल बघून घ्या. आयर्न कोर टू सॉलिड लाईन्स, फेराइट कोर टू डॅश लाईन, आणि शेवटचं ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबो. तर तिन्ही पण कोणते आहेत, फिक्स इंडक्टर. तर करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 4 टी. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्बॉल ऑफ आयर्न कोर इंडक्टर, आत्ताच आपण बघितलं हा जो सिम्बॉल आहे तो कोणासाठी आहे, हेअर कोर. हा कोणासाठी आहे, आयर्न कोर. आणि हा कोणासाठी आहे, फेराइट कोर. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. इन आयडियल व्होल्टेज सोर्स इंटरनल रेझिस्टन्स आर एस इज इक्वल टू, त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे झिरो, इन्फिनिटी, 5 kΩ, 10 kΩ. लक्षात घ्या आयडियल म्हणजे काय, परफेक्ट. परफेक्ट व्होल्टेज सोर्स म्हणजे काय, की आउटपुट व्होल्टेज हे कसं पाहिजे, ऑलवेज सेम ॲज सोर्स व्होल्टेज. जे इनपुट व्होल्टेज आहे तेच काय पाहिजे, माझं आउटपुट व्होल्टेज. तर याचं जर आपण बघितलं आयडियल व्होल्टेज सोर्सचं डायग्राम, तर सिम्बॉल आहे व्होल्टेज सोर्सचा पॉझिटिव्ह टर्मिनल अँड द निगेटिव्ह टर्मिनल, व्ही एस सोर्स व्होल्टेज, करंट आय, आणि हे आउटपुट व्होल्टेज. तर इथे कुठेही सोर्स रेझिस्टन्स हा प्रेझेंट नाही आहे, म्हणजे आउटपुटला काय येणार, जे इनपुट व्होल्टेज आहे तेच. तर आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू सोर्स व्होल्टेज. पण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये जर बघितलं तर व्होल्टेज सोर्स आपण जो यूज केला व्ही एस, त्याचा स्वतःचा रेझिस्टन्स हा असणार. तर हा रेझिस्टन्स कोणाचा आहे, सोर्सचा, आर एस सोर्स रेझिस्टन्स. आणि ते असल्या कारणानं आउटपुट व्होल्टेज कसं येणार, आउटपुट व्होल्टेज इज लेस दॅन द सोर्स व्होल्टेज. कसं, सोर्स व्होल्टेज जर 5 V असेल तर इथून व्होल्टेज पाठवताना काही व्होल्टेज ड्रॉप कुठे झाला, अक्रॉस द रेझिस्टर, आणि उरलेलं व्होल्टेज कुठं गेलं, आउटपुटला. म्हणून आउटपुट व्होल्टेज हे कमी असतं ॲज कम्पेअर टू द सोर्स व्होल्टेज इन द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहे सिलेक्ट द सिम्बॉल ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स आता आपण बघितलं की इंटरनल रेझिस्टन्स कसा पाहिजे, झिरो. तर प्रॅक्टिकलचं जर आयडियल करायचं असेल तर आपल्याला रेझिस्टन्सची व्हॅल्यू कशी ठेवावी लागेल, झिरो ठेवावी लागेल. म्हणून ते 13व्या क्वेश्चनमध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए, दॅट इज झिरो. त्याच्या संबंधित पुढचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द सिम्बॉल ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स. तर आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये इंटरनल रेझिस्टन्स प्रेझेंट नसतो, प्रॅक्टिकलमध्ये इंटरनल रेझिस्टन्स हा प्रेझेंट असतो. कसा, सिरीजमध्ये. ओके, आयडियल अँड द प्रॅक्टिकल, ते याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. ओके, तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आत्ताच आपण बघितलं आहे की प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये व्होल्टेज सोर्ससोबत त्या सोर्सचा इंटरनल रेझिस्टन्स हा प्रेझेंट असणार. म्हणून आउटपुट व्होल्टेज कसं असणार, ऑलवेज लेस दॅन द सोर्स व्होल्टेज. म्हणजे काय,
5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, बरोबर। व्होल्टेज हे आउटपुटकडे पाठवताना काही व्होल्टेज रेजिस्टरकडे गेलं, सपोज 1 व्होल्ट गेलं, आणि उरलेलं व्होल्टेज कुठं जाणार, आउटपुटला। म्हणजे आउटपुटचं व्होल्टेज इज ऑलवेज लेस दॅन द आउटपुट व्होल्टेज इज ऑलवेज लेस दॅन द सोर्स व्होल्टेज। ओके, नेक्स्ट, इन आयडियल करंट सोर्स इंटरनल सोर्स रेजिस्टन्स आर एस इज, तर आयडियल म्हणजे काय, परफेक्ट म्हणजे काय, की आउटपुट करंट इज ऑलवेज इक्वल टू द सोर्स करंट ऑर द इनपुट करंट। हा सिम्बॉल आहे करंट सोर्सचा, ॲरो काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन ऑफ करंट। 5 एम्पियरचा करंट सोर्स आहे आणि आउटपुट पण जर 5 एम्पियर आलं तर बघा आउटपुट पण सेम आहे ॲज टू सोर्स करंट, म्हणजे हा करंट सोर्स कोणता झाला, आयडियल करंट सोर्स। खालचं जर बघितलं की आउटपुट इज लेस दॅन द इनपुट, आउटपुट करंट जे आहे हा कमी आहे ॲज कम्पेअर टू द सोर्स करंट, म्हणजे हा करंट सोर्स कोणता आहे, प्रॅक्टिकल करंट सोर्स। ह्याच्यामध्ये इनपुट करंट किती होतं, 5 एम्पियर, पण आउटपुट करंट किती आला आहे, 4 एम्पियर। म्हणजे हा ह्याच्यामध्ये करंट हा डिव्हाइड झाला आहे, म्हणून आउटपुट हे कसं आहे, लेस दॅन द इनपुट। तर करंट कधी डिवाइड होणार, जेव्हा आपण याला रेजिस्टन्स लावू पॅरललमध्ये। तर याच्यामध्ये रेजिस्टन्स आपण कसा कनेक्ट करायचा, पॅरललमध्ये, आणि हेच जर आयडियलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आयडियल करंट सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स कसा पाहिजे, इन्फिनिटी। रेजिस्टन्स एवढा जास्त पाहिजे की त्यातून करंट फ्लो हा होणार नाही आहे, म्हणजे जेवढं 5 एम्पियर आहे ते रेजिस्टन्समधून न जाता ते डायरेक्टली पुढे जाणार आहे आउटपुटकडे। तर लक्षात घ्या, आयडियल करंट सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही कशी पाहिजे, इन्फिनिटी, खूप जास्त। नेक्स्ट, 17वा क्वेश्चन, इन आयडियल करंट सोर्स आउटपुट ऑब्लिक लोड करंट IL इज, तर आत्ताच आपण बघितलं आयडियल करंट सोर्समध्ये आउटपुट करंट कसं असतं, सेम ॲज द सोर्स करंट। तर बघा, पहिलं ऑप्शन करेक्ट आहे, आउटपुट करंट इज सेम ॲज द सोर्स करंट IS। तेच जर प्रॅक्टिकल असलं असतं, प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये काय होणार, की आउटपुट करंट इज आउटपुट करंट और आपण त्याला आय आउट म्हणू, इज लेस दॅन द सोर्स करंट, म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आहे फॉर द प्रॅक्टिकल करंट सोर्स। तर याच्यामध्ये आपण बघितलं की ऑप्शन ए इज करेक्ट फॉर द आयडियल करंट सोर्स, आणि ते जर प्रॅक्टिकलसाठी असलं असतं तर कोणतं ऑप्शन फिट झालं असतं, ऑप्शन नंबर बी, दॅट इज लेस दॅन द सोर्स करंट। आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया, विच ऑफ द फॉलोइंग, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया, विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट यूज्ड AC वेवफॉर्म। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट यूज AC वेवफॉर्म, त्याच्यामध्ये कोसाइन, साइन, स्क्वेअर आणि ट्रायंग्युलर। त्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द टाइम इनपुट सिग्नल म्हणून कोणतं सिग्नल यूज केलं होतं, साइन वेवफॉर्म। तर ऑप्शन जे करेक्ट आहे ते आहे ऑप्शन नंबर बी। नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल इज डिफाइंड ॲज, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पॅरामीटर्स ऑफ द सिग्नल, पॅरामीटर्स ऑफ द वेवफॉर्म। तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स कम्प्लीटेड इन 1 सेकंड, तर ऑप्शन बी इज करेक्ट। रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड, तर आपण बघितलं तर फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू काय असतं, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, म्हणजे काय, 1/T। करेक्ट ऑप्शन इज द बी। नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया, तर पुढचा क्वेश्चन आहे वेवफॉर्मवर, त्याच्यामध्ये वेवफॉर्म दिली आहे, वेवफॉर्ममध्ये ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही दिली आहे 10 व्होल्ट, आणि टाइम पिरियड, टाइम टेकन टू कम्प्लीट 1 सायकल दिली आहे 1 मिली सेकंड। त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो काढायचा आहे व्हॅल्यू ऑफ द ॲम्प्लिट्यूड फॉर द गिवन वेवफॉर्म,
ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द वेव फॉर्म. तर मॅक्झिमम व्हॅल्यू जर बघितली त्याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू ही मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? 10 व्होल्ट. तर ॲम्प्लिट्यूड याचा किती आला? 10 व्होल्ट. ओके, जर त्यांनी पीक टू पीक व्होल्टेज विचारलं असतं तर पीक टू पीक किती आलं असतं? डिस्टन्स बिटवीन, डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह पीक अँड द निगेटिव्ह पीक. तर पीक टू पीक किती आलं असतं? 2 VM, म्हणजे 2 × 10 इज इक्वल टू 20 व्होल्ट. नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ द गिवन वेव फॉर्म. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू 1/T, आणि युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहे? हर्ट्स. तर 1/T, टी कशामध्ये दिलं आहे? मिली सेकंदमध्ये. त्याच्यामध्ये 1 मिली सेकंद आहे टाइम पिरियड. तर 1 × मिली म्हणजे काय? 10^-3. त्याला आपण -3 खाली आहे, वर्गल काय होणार? प्लस. तर आन्सर काय आलं? 1 kHz, ऑप्शन सी. नेक्स्ट, द फेज ऑफ द गिवन वेव फॉर्म इज. द फेज म्हणजे काय? ओरिएंटेशन, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द वेव फॉर्म्स, वेव फॉर्मचा स्टार्टिंग पॉईंट. तर याच्यामध्ये जर बघितलं तर अँगल आपण जर बघितला तर इथे किती अँगल आहे? 0 डिग्री, 90 डिग्री, इथे कोणता आहे? 180 डिग्री, आणि इथे कोणता आहे? 360. ओके, तर ह्याच्यामध्ये आपली वेव फॉर्म ही कुठून स्टार्ट झाली आहे? ह्या पॉईंटपासून, 0 डिग्रीपासून. म्हणून त्याचं फेज किती आला आहे? 0 डिग्री. ऑप्शन ए इज करेक्ट. जर वेव फॉर्म अशी असती तर त्याचा फेज किती आला असता? 90 डिग्री. कारण की इथे तुम्ही बघा की हाफ पोर्शनमध्ये, पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये किती अँगल कवर झाला आहे? 0, 90, 180. आणि इथे सिग्नल आपला कुठून स्टार्ट झाला आहे? 90 डिग्रीपासून. म्हणजे ह्या सिग्नलसाठी फेज किती आला आहे? 90 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटिग्रेटेड सर्किट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटिग्रेटेड सर्किट इज प्रोड्यूस यूजिंग डॅश टेक्निक. ओके, तर आय सी आपण जी तयार केली आहे ती तयार करताना आपण कोणती टेक्निक यूज केली होती? मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक. आणि आय सी आपण कशासाठी यूज केलं? टू डिझाईन द कॉम्प्लेक्स सर्किट. ओके, नेक्स्ट पॉईंट, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲडव्हान्टेज ऑफ आय सी. तर आय सीचं मेन ॲडव्हान्टेज काय आहे? की त्याची साईज कशी आहे? लेस आहे. साईज लेस असल्या कारणानं त्याची कॉस्ट पण कशी असणार? लेस. साईज कमी आहे म्हणून त्याला पॉवर पण कशी लागणार? लो. सो लो पॉवर रिक्वायर्ड आणि साईज इज लेस ऑर स्मॉल. तर दोन्ही पण ॲडव्हान्टेज आहे ऑफ द आय सी, इंटिग्रेटेड आय सी, इंटिग्रेटेड सर्किट. सो ऑप्शन ए अँड ऑप्शन बी आर करेक्ट, बोथ आर करेक्ट. नेक्स्ट, VLSI स्टँड्स फॉर. तर आपल्याला माहीत आहे की आय सीज आर डिवायडेड इंटू 4 टाईप्स. फर्स्ट आहे SSI, MSI, LSI अँड VLSI. तर SSI म्हणजे काय? की त्या चिपवर किती कंपोनंट आहे? 0 ते 100, म्हणजे 100 पर्यंत कंपोनंट आपण त्या चिपवर बसू शकतो, सिलिकॉनची चिप असते. MSI म्हणजे मीडियम स्केल इंटिग्रेशन, तर चिपवर कंपोनंट जे आहे ते 100 पासून 1000. LSI चिपवर जे कंपोनंट आहे ते 1000 पासून 10000. आणि VLSI म्हणजे त्या छोट्या सिलिकॉन चिपवर कंपोनंट जे बसवले आहेत ते आहे 10000 पेक्षा जास्त. तर VLSI स्टँड्स फॉर व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, SSI म्हणजे स्मॉल स्केल इंटिग्रेशन, मीडियम स्केल इंटिग्रेशन, लार्ज स्केल इंटिग्रेशन, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. आता हे क्वेश्चन आहे ट्रू फॉल्स. 27वा क्वेश्चन आहे, इफेक्ट ऑफ नॉईज इज लेस इन द डिजिटल आय सी. ओके, तर ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे 27, इफेक्ट ऑफ नॉईज इज लेस इन द डिजिटल आय सी. बरोबर आहे. तर नॉईजचा इफेक्ट हा कमी असतो डिजिटल आय सीमध्ये. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. त्याचबरोबर इफेक्ट ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरचा इफेक्ट पण कसा आहे? कमी आहे इन द डिजिटल आय सी. ओके, नेक्स्ट आहे, फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन इज यूज्ड फॉर द कॉम्प्लेक्स सिग्नल. बरोबर, कॉम्प्लेक्स सिग्नलचं ॲनालिसिस करण्यासाठी
आपण फ्रिक्वेन्सी डोमेन यूज करतो. आपल्याकडे दोन रिप्रेझेंटेशन आहे सिग्नलला दाखवण्यासाठी, एक आहे टाइम डोमेन, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी डोमेन. टाइम डोमेन आपण कधी यूज करतो? फॉर द बेसिक सिग्नल म्हणजे साईन, स्क्वेअर, ट्रँग्युलर. आणि टाइम डोमेन रिप्रेझेंट म्हणजे काय? एक्स ॲक्सिसवर टाईम आणि वाय ॲक्सिसवर ॲम्प्लिट्यूड. आणि फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंट म्हणजे काय? की एक्स ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी आणि वाय ॲक्सिसवर ॲम्प्लिट्यूड. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 27वा, वोल्टेज सोर्स इज अ एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह कंपोनंट. ट्रू. ॲक्टिव्ह कंपोनंटचे कोणकोणते एक्झाम्पल आहे? सोर्सेस. व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, डायोड, ट्रान्झिस्टर, इलेक्ट्रॉनिक ट्यूब, हे सर्व कोणाचे एक्झाम्पल आहेत? ॲक्टिव्ह कंपोनंटचे. आणि सर्वात शेवटी 30 नंबरचा क्वेश्चन, IC 7400 इज एक्झाम्पल ऑफ डिजिटल IC. तर आपण लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवलं की 3 अंकाचे IC हे कोणते आहेत? ॲनॉलॉग. IC 555, IC 741, IC 556 ॲनॉलॉग. आणि डिजिटल IC म्हणलं तर त्याचा IC नंबर हा स्टार्ट होतो 74. अजून पण डिजिटल IC आहे, पण आपण एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी फक्त IC अशा घेतल्या ज्यांचा नंबर 74 पासून सुरू होतो. तर 74च्या समोर 2 अंक अजून लिहायचे आहे, एक्झाम्पल 0032 आणि 04. तर ज्या IC नंबर 74 पासून सुरू होतो त्या IC कोणत्या झाल्या? डिजिटल IC. तर शेवटच्या क्वेश्चनचं आन्सर आहे ट्रू. तर हे होतं आपलं सोल्युशन फॉर द क्वीज टेस्ट 01. आय होप सर्वांच्या डाऊट्स सोल्युशन क्लिअर झाले असतील, सर्वांना कळालं असेल.